तपासणी व थर्ड पार्टी विम्याच्या नावाखाली लूट करणारे गॅस एजन्सी वाले। ग्राहकांना इशारा, घरगुती गॅस तपासणीची सक्ती, ग्राहकांना 236 रुपयांचा नाहक भूर्दंड। फक्त एक पेट्रोलियम कंपनीचे जीआर वजा पत्र एजन्सीला दिले जाते, त्यावर गॅस एजन्सी सर्व नियमावली बनविते व शुद्ध मराठीमध्ये आपल्या लेटर पॅडवर उतरवून त्यावर स्वतःच्या एजन्सीचा शिक्का मारून कमिशन एजंटच्या हाती पावती पुस्तक व यादी देते। कमिशनच्या आमिषापोटी एजंट गॅस एजन्सीचे आयकार्ड गळ्यात अडकून एजन्सीचा लोगो असलेला कोड घालून निघाला थाटात सर्वे करायला। आहे की नाही एखाद्या सिरियल मधील भागासारखे? आज एक भाग किती खिसा भरतोय त्यावर दुसरा भाग कधी ते ठरवायचे। सुरक्षिततेसाठी घरगुती गॅसची 5 वर्षातून तपासणी गरजेची असून या अंतर्गत भारत पेट्रोलियम कंपनीकडून व हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीकडून गॅस तपासणी मोहीम सुरू आहे। मात्र यात गॅस तपासणीची सक्ती करण्यात आली असून 5 मिनिटांच्या या तपासणीसाठी ग्राहकाकडून चक्क 236 रुपये शुल्क आकारले जाते आहे। ही तपासणी योग्य पद्धतीने होत नसल्याने काही ग्राहकांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांना पुढील काळात सिलेंडर नोंदणी करताच येणार नसल्याचा इशारा गॅस एजन्सी देत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। तो अधिकार कोणी दिला सिलेंडर बंद करायचा? सिलेंडर कसा काय बंद होणार? त्याचे शासन मान्य परिपत्रक आहे का? आपण प्रत्येक गॅस धारकाकडून 236 रुपये घेता, त्यावेळी ग्राहकाने विचारणा केली असता सर्वे कराव्यास ठेवलेले आपले कमिशन एजंट चक्क थर्ड पार्टी विमा उतरवणार असे सांगतात। थर्ड पार्टी 6 लाखांचा विमा कसला, कोणत्या कंपनीचा विमा आहे, त्या विम्याची प्रत का दिली जात नाही, विमा कंपनीची नियमावली काय आहे, काय घडल्यास काय नुकसान भरपाई देणार, नुकसान भरपाईचा कालावधी कोण ठरवणार, सर्व काही गडबंगालच दिसून येत असून 5 वर्ष ही विमा कंपनी अस्तित्वात राहील का, याची जबाबदारी कोण घेणार? 236 रुपयात GST किती आहे? GST भरून सर्वे करणाऱ्या कमिशन एजंटचे कमिशन वजा राहणारी रक्कम किती व किती रक्कम विमा कंपनीला जाते, याचा सर्व उलगडा का करत नाही? या सर्व गोडबंगालाची माहिती प्रत्येक गॅस धारकांनी विचारणे गरजेचे आहे। कारण अलीकडेच कराडमध्ये 2 दुर्दैवी गॅस दुर्घटना घडल्या, त्यामध्ये एका कुटुंबातील तिघांनी तर दुसऱ्या कुटुंबातील एका महिलेने आपला जीव गमावला। मग आपण जर अचूक प्रामाणिकपणे सर्वे व तपासणी केली असती तर ही दुर्दैवी दुर्घटना कशी घडली? आणि जर यामध्ये गॅस एजन्सीची चूक नसेल तर मग किमान आपण जे 236 रुपये उसळी करता त्यावेळी सांगितलेला 6 लाखांचा थर्ड पार्टी विमा कुठे गेला? आहे की नाही विचार करण्यासारखे? त्यामुळे आता नागरिकांनो, तुम्ही सुद्धा जागे व्हा। जागो ग्राहक जागो म्हणीप्रमाणे वेळ निघून जाईल व आपण जागे व्हाल। पहा लवकरच गॅस एजन्सी पाठीमागील गौड बंगाल माय मराठी TV वर। बनाइए खाना और परोसिए प्यार, आओ हो ठीक आहे ना, पण सुरक्षेच्या नावावरती तुम्ही आमची लूट का करताय? जसे आपण बोललात तसे आम्हाला दाखवा ना, आम्ही जसा आपणावर विश्वास ठेवतो तसा विश्वास आपण देखील जपा ना, तरच होईल खऱ्या अर्थाने सबका साथ सबका विकास।